गर्म गर्म वड़ा पाव ट्राई करते हैं। और ये थोड़ा सा लाल मिर्च का ठेचा आता है लगा के लिए, उसमें चटनी होती है लाल मिर्च की, काफ़ी बढ़िया। तो ये तो मज़ेदार है, तो ये फिनिश करता हूँ और फिर आपसे बात करता। नमस्ते दोस्तों, फूड फ्लेवर ट्रैवल्स में आपका स्वागत है और मैं हूँ आपका होस्ट विनीत गद्रे। तो चलिए आज मिलवाते हैं आपको एक नासिक डिस्ट्रिक्ट के सुपर डुपर वड़ा पाव से। यहाँ हजारों वड़ा पाव बनते और बिकते रहते हैं। तो हम है गौरव वड़ा पाव सेंटर निफाड नासिक में। यहाँ आपको खाने मिलेगा गर्मा गर्म चटाकेदार वड़ा पाव, जिसका स्वाद आप भूल नहीं पाएंगे और जिसकी कीमत है 10 रुपए। सही सुना आपने, मात्र 10 रुपए। इसकी क्रेज और पॉपुलैरिटी इतनी है कि हर बैच से पहले यहाँ पे लाइन लगती है वड़ा पाव लेने के लिए। इसकी प्राइसिंग और क्वालिटी इतनी बढ़िया है कि कुछ लोग तो रोज खाना पसंद करते हैं। तो हमारे साथ ये दोस्त लोग हैं। तो आपका नाम बताइए। सिद्धेश डोंगरे निफाड। तो आप हमेशा यहाँ थे? डेली कस्टमर है, रोज हमको लगता ही है पेट के लिए। अच्छा, रोज लगता ही है, ऐसा है, मल्टीविटामिन जैसा। और अगर निफाड की वड़ा पाव की बात करें तो कौन सा अच्छा है? नमस्कार दोस्तों, तो हम आज आए हैं निफाड में, जो कि ग्रामीण टेस्ट का वड़ा पाव है यहाँ पे, काफ़ी प्रसिद्ध। हमने ये इंस्टाग्राम पे भी कवर किया था हमारे चैनल पे, और इनके ओनर से बात करते हैं, जानते हैं इस वड़ा पाव के बारे में। नमस्कार भाऊ। नमस्कार। तर आपला वड़ा पाव तो फारच प्रसिद्ध है आणि आम्ही पण येत राहतो, मध्ये मध्ये चटक लागली आहे तर खायला येत राहतो। तर किती वर्ष झाले असेल आपल्याला हे सुरू करून? आपलं 2010 पासून चालू झालं। 2010 पासून चालू झालं, पण 2010 पासून आपलं कस्टमर कलेक्ट करता करता थोडा वेळ होता। 2019 पासून खरी कस्टमरला सगळे समजून येण्यासाठी म्हणजे तुझं सुरुवात झाली। अच्छा, 2019 पासून 2019 पासून खरी सुरुवात। आणि हा चौकीत होता, तिकडे तिकडनं इकडे हलवावं लागलं, काय कारण? काय कारण म्हणजे आपलं पहिल्यांदा अतिक्रमणमध्ये होतं। अच्छा, छोटं दुकान होतं, पण नंतर कस्टमर जसे वाढत चालले, पार्किंगची सुविधा, इतर काही अडचणी, त्यामुळे मग ते आपल्याला गाळ्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यावं लागलं दुकान। अच्छा, आणि हे तुम्ही भाऊ आणि परिवार मिळूनच चालवता का? आमचं आता वडील, आम्ही दोघं भाऊ। अच्छा, वडील आणि दोघं भाऊ। त्यामुळे सगळ्या गोष्टी आम्ही स्वतःच करतो। आम्ही आचारी स्वतःच, नौकर स्वतः, मालक स्वतःच, बारीक गोष्टी जर राहिल्या सगळ्या आम्हीच हँडल करतो सगळ्या गोष्टी। आणि जो 10 रुपयात आपण वडापाव लोकांना प्रोव्हाइड करताय ते पण बघू शकता आपण। सम्राटचं बेसन आणि बेसन वापरतो आपण, फॉर्च्यून सनफ्लॉवर ऑइल, फॉर्च्यूनचं ऑइल वापरतो। आमचं म्हणणं आहे का सर्वांना कमीत कमी दरात चांगला चांगला उत्कृष्ट वडापाव कसा खाता यावा, आपण कसं देऊ याच्या कामचं सगळं लक्ष आहे। हे खूपच जबरदस्त आहे, म्हणजे मार्जिन्स कमी ठेवून जास्तीत लोकांना पोहोचावं। दुसरी गोष्ट सर, आमचं म्हणणं असं आहे का ज्या गोष्टी इतरत्र पुढे यूज होती या नाही होता, पण आपलं म्हणणं आहे का आपल्याला जे यूज होणार आहे गोष्टी ती ब्रँडेड झाली पाहिजे। तुम्ही जर पाव पाशांचा पाव की आता ह्याला सध्या तुम्ही जर पाशांचा ह्या प्लास्टिक थैलीला घाम आलेला आहे, जस्ट लगेच फ्रेशली बेक्ड पाव आहे, फ्रेश पाव आला हे पाव ह्या ठिकाणी ह्या पावाला होणारं पाणी की यूज होतं पीठ मळायला, पाणी सुद्धा पीठ पाणी यूज करतं। अच्छा, म्हणजे एवढी काळजी घेतली जाते, रस्त्याची धूळ बसू नये म्हणून याला वरून प्लास्टिक लावून प्लास्टिक कॅरीबॅग असते, त्यामुळं तुम्हाला हायजीन टोटली हायजीनिक कार्यक्रम होतो। हाँ, देता हूँ तुम्हें।
आमचे गौरव वडापावचे संस्थापक आचार्य याचे सर्वे सर्वा सर्व काही रवीश वरामखरा यांच्याशी 2 मिनिटं बोला. नमस्कार साहेब. नमस्कार. तर ही संकल्पना आपल्याला कशी काय आली, म्हणजे वडापाव 10 रुपयात देऊ लोकांना एवढं क्वालिटी? आपण स्वतःच कष्ट करू राहिलो सगळे मुलांना धरून, त्यामुळे ते परवडत होतं. सगळे परिवार मिळूनच करताय आणि भरपूर मेहनत करतायत, तेवढंच प्रसिद्ध पण आहे आणि ही टेस्ट एकसारखी टिकून ठेवलेली आहे, त्यामुळे क्वालिटी मटेरियल आहे आणि एकसारखी टेस्ट असल्यामुळे ग्राहकांचाही तेवढाच प्रतिसाद आपल्याला लाभलाय. आणि हा निफाडमध्येच आहे, याची कुठे सध्या ब्रांच नाही अजून. हा तर नक्कीच आम्हाला नाशिकलाही ब्रांच बघायला आवडेल याची, कारण लोकांचा कारण तितकंच प्रेम लाभलेलं आहे. बघू शकता तुम्ही प्रत्येक घाण्याच्या आधी एवढीच गर्दी इथे जमलेली असते आणि प्रत्येक घाणा तेवढ्याच पटापट संपून जातो. तर हे काहीतरी आहे क्वालिटीच्याच प्रमाणे आणि त्याच्याबरोबर मिरची आणि लाल ठेचा पण देतात ते लोक. तो बहुत सारे लोगों के सवाल भी थे कि 10 रुपये में इतना क्वालिटी कैसे प्रोवाइड कर पाएंगे. तो आप देख रहे हैं सम्राट का बेसन है और यहाँ पे जो है सनफ्लावर ऑयल यूज़ कर रहे हैं. ये फॉर्च्यून का है तो डेट भी दबा. हाँ, इसका डेट भी देख लेते. तो ये फ्रेश स्टॉक है सारा और सारा. नमस्ते दोस्तों. तो आज हमें गौरव वड़ा पाव में, जैसे आप जानते हैं, हमने अभी कवर किया और आप देख सकते हैं अभी एक फ्रेश लॉट तैयार हुआ है, तो वो भीड़ भी है और हमने हमारे लिए एक ऑर्डर किया है वड़ा पाव. देखते हैं. तो ये वड़ा पाव है 10 रुपये में. 10 रुपये में आता है आपको सॉफ्ट सा पाव, फ्रेश वाला वड़ा जो कि क्रिस्पी है बाहर से करारा, और मिर्ची का ठेचा और ये हरी मिर्च भी. तो काफ़ी बढ़िया ये वड़ा पाव. और इसको टेस्ट करके देखते हैं. हमने वैसे टेस्ट किया है, काफ़ी बढ़िया सा टेस्ट में आता है. ग्रामीण नासिक जो बोलते हैं, जो गांव की साइड की टेस्ट होती है वैसा वाला वड़ा है. अच्छा मसालेदार वड़ा और पाव बढ़िया सा फ्रेश. तो ये टेस्ट करते हैं. गर्मा गर्म अभी लॉट में निकला है तो काफ़ी मज़ेदार. गर्मा गर्म वड़ा पाव ट्राई करते हैं. और ये थोड़ा सा लाल मिर्च का ठेचा आता है जो लगा के लिए, उसमें चटनी होती है लाल मिर्च की, काफ़ी बढ़िया. लाजो आप गर्मा गर्म चटाकेदार वड़ा और साथ में मिर्च और लहसुन की चटनी, जो कि काफ़ी बढ़िया कॉम्बिनेशन है. और काफ़ी फ्रेश पाव और क्रिस्प है बाहर से, तो ये तो मज़ेदार है. आशा करते हैं आपको ये एपिसोड पसंद आया होगा. अगर पसंद आया तो लाइक शेयर कमेंट जरूर कीजिए. आप अगर चाहते हैं कोई प्लेस हम कवर करें तो हमें जरूर बताइए. मिलते हैं अगले एपिसोड में, तब तक अपना और अपने परिवार का ध्यान रखिए. जय हिंद दोस्तों.